तर कुठेतरी जे आहेत काँग्रेस पक्षाचे निष्ठावान आपण कुठेतरी जे आहेत पदाधिकारी आहेत आणि वर्षानुवर्ष पक्षाला मजबूत करण्यासाठी जे आहेत आपण इथे महत्वाची भूमिका घेतली. सरळ पक्षावरून अपक्षाकडे आपण कुठेतरी भूमिका घेतली आहे का? बरं, मी 1978 पासून काँग्रेसमध्ये आहे आणि माझ्या 3 पिढ्या या काँग्रेस विचाराच्या काँग्रेस घराणं म्हणून नावाजलेलं आमचं घर आहे. राजगड या गावचा मी राहणारा आणि त्यामध्ये माझे आजोबा वडील हे काँग्रेसचे निष्ठावंत हे कार्यकर्ते होते आणि मी त्या घराण्यातला असून 1978 पासून मी काँग्रेसमध्ये आहे. सर, तुम्हाला ढावण्यामागे कारण काय असलं? कारण तुम्हाला आता अपक्षाची भूमिका घ्यावी लागली, बंडखोरी करावी लागली, का? नाही, मी शेवटी आता याआधी मी 2-3-4 तिकीट मागितली होती परंतु मला विधानसभेची उमेदवारी काही मिळाली नाही आणि शेवटी मी हा निर्णय घेतला की यावेळेस आता बंडखोरी केली पाहिजे आणि जनतेच्या आपण कोर्टामध्ये गेलं पाहिजे. जनता काय विचार करेल त्याप्रमाणे त्यांचा जो काही रिस्पॉन्स आहे तो स्वीकार केला पाहिजे म्हणून मी बंडखोरी केली. इकडचे आपण लोकल मुद्दे घेतले तर रोजगार हा खूप मोठा मुद्दा आहे. इतक्या फॅक्टरी असून स्थानिकांना रोजगार मिळत नाही, यावर आपलं काय म्हणणं? ही गोष्ट खरी आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासामध्ये पूल झाले, नाले बांधकाम झाले, रस्ते झाले, परंतु तरुणांच्या हाताला काम देण्याच्या बाबतीत कुठलंही काम झालं नाही. आणि आम्ही जेव्हा फिरतो मतदार क्षेत्रामध्ये तेव्हा असं लक्षात येते की तरुणांना फार तरुण शिकलेले आहेत परंतु त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्या तरुणांना प्रथम रोजगार उपलब्ध करून देणं अत्यंत आवश्यक आहे. ओबीसी जनतेची सर्वात जास्त कुठेतरी संख्या या क्षेत्रामध्ये आहे आणि ओबीसी नेत्यांनीच कुठेतरी जे आहेत ओबीसी जनतेची जे आहेत दिशाभूल करण्याचं काम केलं आहे. काय वाटते तुम्हाला, ओबीसी समाजाचा आताही उद्धार होणार का? हे नक्कीच खरं आहे की मी सुद्धा माझी कास्ट जी आहे ती ओबीसी मध्ये येते आणि असं होतं की ओबीसीने जर उमेदवार दिला तर तो 100% निवडून येईल आणि लोकांना वाटत होतं की प्रकाश पाटील यांना जर तिकीट दिली तर 100% निवडून येतील. बघायला गेलं प्रकाश साहेब कुठेतरी जे आपण आपण ओबीसी प्रवर्गातून येतात परंतु इथे जे आहेत रावत साहेब कोणत्या दुसऱ्या वर्गातून येतात तरी त्यांना सुद्धा जे महत्व पक्ष देतो समाज म्हणजे कुठेतरी जातीय समीकरणच्या आधारावर पक्षाने तुमच्याबद्दल काबर विचार करायला पाहिजे होता, तुम्हाला वाटतं? पक्षाने मला विचार करायला पाहिजे होतं परंतु कार्यकर्ते लोक असे म्हणतात की ते बल्लारपूर मतदारक्षेत्रामध्ये सेटिंग झालं आहे आणि डमी कॅन्डिडेट देण्यात आलेला आहे. पैसे खाऊन कुठेतरी जे आहेत इच्छा नेत्यांनी जे आहेत कुठेतरी जे आहेत रावसाहेबांना म्हणजे कुठेतरी जे आहेत तिकीट दिली असून म्हणणं आहे का? असं लोकांचं म्हणणं आहे की कुठेतरी पैशाची देवाणघेवाण झालेली आहे त्यामुळे एका अल्पसंख्याक असलेला एक उमेदवार आणि ज्याच्याबद्दल मतं काही लोकांचे फारसे चांगले नाहीत अशा उमेदवाराला ही उमेदवारी देण्यात आली. जातीय समीकरण बघता पूर्णपणे इथे आणखी एक वर्ग म्हणजे जाती सोडून स्त्रियांचा आहे वेगळा वर्ग. आपल्याला काय वाटते भारतीय जनता पार्टींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांचं मत आपल्याकडे खेचलं असं आपल्याला वाटतंय का? नाही, लाडकी बहीण योजना सुरू केली, 1500 रुपये दिले परंतु लोकांमध्ये असा एक संभ्रम आहे की भाव वाढवले, तेलाचे भाव कुठे गेले, गॅसचे भाव कुठे आहेत, इलेक्ट्रिसिटीचे बिल ज्यांना 700 रुपये इलेक्ट्रिक बिल येत होतं त्यांना 3-3 हजाराचे बिल आले आणि अशा अनेक ठिकाणी भाववाढ झाली आहे. मग पेट्रोलचे भाव घ्या, त्याच्यामध्ये डिझेलचे भाव घ्या, तेलाचे भाव घ्या, अशा अनेक खाद्यपैकी ज्या वस्तू आहेत त्याच्यात भाववाढ केलेली आहे. इकडे 1500-1500 रुपये द्यायचे आणि तिकडे मोठ्या प्रमाणात भाववाढ करायची अशा प्रकारचं एक कल लोकांचा आहे आणि सरकारने युती सरकारने हे काम केलेलं आहे. बघायला गेलं कुठेतरी प्रकाश साहेब तर आपली ओबीसी नेते म्हणून तो ओळख आहेच आहे परंतु आंबेडकरी नेते म्हणून सुद्धा आपली एक ओळख या क्षेत्रामध्ये आहे. आंबेडकरी जनतेच्या आंबेडकरी विचारधारेची जनता आहे त्यांच्यासोबत आपला प्रत्येकदा संबंध राहिलेला आहे आणि चांगला संबंध राहिलेला आहे परंतु बघता गेलं कुठेतरी जे जेव्हा SC ST उपवर्गीकरणाचा मुद्दा आला तेव्हा आपली भूमिका त्या गोष्टीवरून कशी होती? नाही, मी ओबीसी समाजाचा आहे आणि मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो 5 वर्ष आणि त्या काळात संपूर्ण जिल्हाभर मी फिरलो त्याच्यामुळे अनेक SC आणि ST लोकांशी मला जवळचा संबंध आला. त्यांच्यामध्ये अनेक माझे जवळचे मित्र आहेत आणि या समाजाला कुठेतरी डावललं जात आहे, त्यांना पाहिजे त्या प्रमाणात सोयी उपलब्ध नाही आणि त्यांचं जीवनमान अजूनही सुधारलेलं नाही. त्यांचं जीवनमान सुधारण्याकरता अजून 50 वर्ष जातील तेव्हा कुठे ओबीसी आणि SC समाजवर्गाचं जीवनमान
सुधारेल असं मला वाटतंय. शेतकऱ्यांविषयी आपण आपल्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्याला उचित मालाला योग्य भाव मिळवून देण्याची आपण यामध्ये प्रतिज्ञा घेतली आहे, कशा प्रकारचं आपलं हे वचन शेतकऱ्यांना? नाही, मी शेतकरी पुत्र आहे, माझ्या घरी शेती आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्यांचे हाल अपेक्षा ते मला माहीत आहेत. अनेक वर्षापासून शेतकरी ओरडतात की आम्हाला आमच्या धानाला किंवा आमच्या पिकाला सोयाबीनला भावच मिळत नाही. इकडे सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढलेले आहेत, पण प्रत्यक्ष सोयाबीन जो शेतकरी विकतो त्याला बिलकुल फार कमी किंमत मिळते. आणि शेतकऱ्याचं दुःख अजूनही आमच्या नेत्यांनी बघितलेलं नाही. शेतकऱ्याकरता त्यांच्या धान्याला भाव देण्याच्या दृष्टिकोनातनं काम करण्याची फार मोठी गरज आहे असं मला वाटतंय. तुम्ही ज्या हिशोबाने सांगितलं की कुठेतरी भूमिपुत्र आहात, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करतात, तर ज्या हिशोबाने बघायला लागला जेव्हा अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे भारी जे आहेत पावसामुळे भारी नुकसान झाले, तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सरकारकडे जे आहे शासनातर्फे कशा प्रकारची धाव घातली होती? शासनाला मी अनेकदा निवेदन दिलं, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, परंतु विम्याचे पैसे सुद्धा मिळाले नाही. त्यांच्या जे काही शेतीची हानी झाली आहे, पिकाची हानी झाली आहे, त्या अनेक लोकांना त्याचे पिकाचे पैसे पोहोचले नाही. पण मी ही बाब शेवटी मुख्यमंत्र्यापर्यंत कृषिमंत्र्यापर्यंत लावून धरली, पण त्याच्यात काही विशेष निष्पन्न निघालं नाही. काय नेमके मुद्दे आहेत प्रकाश साहेब जे तुम्हाला असं वाटते की बल्लारशाह विधानसभा क्षेत्राचा जे आहे सर्वांगीण विकास झाला असता जर अशा प्रकारचे विकास कार्य आपण केले असते तर? प्रामुख्याने अनेक ठिकाणी सिंचनाच्या सोयी नाही. सिंचनाच्या सोयी करणं अत्यंत आवश्यक आहे विकासाच्या दृष्टिकोनातनं. आणि हे जे बोटॅनिकल गार्डन जे आहेत ते गार्डन वगैरे बांधण्यापेक्षा लोक म्हणतात की जर इथे उद्योग उभारले असते, जसं विसापूरला एक गार्डन बांधलं, मोठं गार्डन बांधलं, खूप कोटी खर्च केले, पण लोक म्हणतात की त्याऐवजी जर आम्हाला उद्योग उभारण्यात आला असता आणि आमच्या हाताला तरुणांच्या हाताला काम मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. ते काम आमच्या मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी केलं नाही. बघायला प्रकाश साहेब नुकतंच जे आहे कुठेतरी लाडकीबहीण योजनेचं स्वरूप आणण्यात येते आणि महायुती जी आहे ते 1500 रुपये देत आहे आणि महाविकास आघाडी यांनी म्हटलं की जर आम्ही सत्तेमध्ये येतो तर आम्ही 3000 रुपये देऊ. आपण आपल्या वचनपत्रामध्ये म्हटलंय की मी 4000 देऊ, असं का नाही? कारण मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, त्याच्यानंतर विदर्भ वैधानिक मंडळाचा 2 वर्ष सदस्य होतो, त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की 1500 म्हणजे फार तोटकी म्हणजे फारच कमी त्याला आपण देतो आहे आणि 3000 फार कमी होतात. तुमचे एक तर भाव कमी करा, जर तुम्हाला 1500 द्यायचे असेल तर सगळ्या खाद्यपदार्थाचे भाव कमी करा आणि ते जर द्यायचं नसेल तर कमीत कमी 4000 दिले पाहिजे अशी माझी मनिषा आहे. प्रकाश साहेब का बरं असं तुम्हाला वाटत आहे की जनतेने तुम्हाला स्वीकारून दिलं पाहिजे, असं तुमच्या व्यक्तीमध्ये वेगळं काय? जिल्हा परिषद अध्यक्ष असताना 5 वर्ष माझी व्हेरी क्लिअर इमेज होती, म्हणजे जिल्हा परिषदेचा आय वॉज द फर्स्ट इन द स्टेट वेन आय वॉज द प्रेसिडेंट ऑफ द जिल्हा परिषद. 5 वर्षात त्यांनी चांगलं काम केलं, मला महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळाला, परंतु मला आमदारचे तिकीट मिळाले नाही. म्हणजे जिल्ह्यामध्ये विकासाचं काम पहिल्या नंबरचं केल्यानंतर आमदाराचे तिकीट आमचे खासदार लोक जे कापतात आणि त्याच्यामुळे आज जी काँग्रेसची परिस्थिती झाली आहे अत्यंत वाईट परिस्थिती, की तुम्ही चांगल्या लोकांना पुढेच येऊ देत नाहीत. आज तुम्हाला वाटतं की आमच्या खाली कुठेतरी हाताखाली दबून राहिला पाहिजे आणि प्रकाश पाटील हा काही दबून राहू शकत नाही, आमच्यावर वर्चळ होईल, आम्हाला हेवी होईल, अशी मनस्थिती त्यांची झाली आणि माझी तिकीट कापल्या गेली. प्रकाश साहेब एकीकडे कुठेतरी जे आहेत आपण 1998 पासून जे आहे काँग्रेस पक्षाला वाढवण्यासाठी आपण इथे कुठेतरी जे मेहनत घेतली आहे आणि त्यानंतर आपण बंड पुकारला आणि बंड करून कुठेतरी अपक्षाची भूमिका घेत आहे आपण, तर काय वाटतं तुम्हाला याचा भारी नुकसान महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस पक्षाला होणार नाही का? कारण की ज्या पक्षाला वाढवण्यासाठी तुम्ही इथं महत्वाची भूमिका घेतली आहे त्याच्या बंडखोरी करणं कुठपर्यंत योग्य आहे प्रकाश साहेब असं मला वाटतं? नाही, मी बंडखोरी केली, परंतु माझा पिंड जो आहे तो काँग्रेसचा आहे. मी फक्त आता 15 दिवस फक्त अपक्ष उमेदवार म्हणून आहे, त्याच्यानंतर डेफिनेटली मी काँग्रेस परत जॉईन करणार आहे. भाजप पक्षाला सपोर्ट करत असं आहे का म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे सपोर्ट करण्याची भूमिका आहे का? कारण की ते काँग्रेस पक्षाचे कुठेतरी मतदान करतील ना? नाही, मतदार असं म्हणतात की भाजपचा उमेदवार तर निवडून येणारच नाही आणि काँग्रेसचा उमेदवार त्याचं रेप्युटेशन बरोबर नसल्यामुळे तो सुद्धा निवडून येणार नाही. आता ही जी लढाई आहे ती फक्त 2 अपक्षांमध्ये आहे, त्या आमच्या एक ताई उभ्या आहेत आणि मी उभा आहे. आमच्या 2 अपक्षांमध्ये लोक कोणाला स्वीकारतात हे यावरून येणार ते निकाल आहे, त्याच्यावर समजेल आपल्याला. नेमकं कुठे जे आहेत प्रेमळ जनता जी आहे तुम्ही आपला जो वेळ दिलेला आणि कुठे जे आहेत जिल्ह्याला समोरण्यासाठी तुमची महत्वाची भूमिका राहिलेली आहे, त्या जनतेने जनतेला कशा प्रकारचं आव्हान आमच्या चॅनलच्या माध्यमातून असेल तुमचं? नाही, जनतेला मी आव्हान करू इच्छितो की जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून फार चांगलं काम केलं आहे, विदर्भ वैधानिक मंडळाचा सदस्य म्हणून
मी अनेक योजना त्यावेळेस आणलेल्या आहेत आणि मी विदर्भातला पहिला चित्रपट निर्माता, मराठी चित्रपट निर्माता, माझं आमच्यासारखे आम्हीच नावाचं चित्रपट फार गाजलं, ज्याच्यामध्ये अशोक सराफ, सचिन ही मंडळी होती आणि त्याचं एक तरुण वर्गामध्ये एक वेगळं क्रेज आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की माझं सगळं काम पाहताना, म्हणजे माझं शैक्षणिक काम बघा, माझी शाळा पण आहे, माझं सामाजिक काम बघा, माझं तुमचं मनोरंजनाचं काम बघा, सर्व काम बघता आणि विकासाचं काम केलेलं आहे जी मी ते बघता, लोकांनी मला निवडून द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा राहणार आहे आणि नक्की नक्कीच लोक माझ्यावर विश्वास व्यक्त करतील आणि मला निवडून देतील याची मला खात्री आहे. निवडणूक चिन्ह माझं जे आहे ते टेबल चिन्ह आहे, मला मिळालेलं आहे आणि 14 नंबरवर माझं चिन्ह आहे. ते चिन्ह लोकांनी जाणीवपूर्वक स्वीकारावं आणि 14 नंबरची बटन दाबून आपल्या टेबल या चिन्हाला निवडून द्यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करू इच्छितो. थँक्यू.